गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी खेळू करू शिकू इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तक काढायचे आहे आणि त्यातील पेज नंबर पंचेचाळीस बघायचे आहे एक पॉईंट दोन करू या घटकातील एक पॉईंट दोन कुंडीतील लागवड विविध कुंड्यांचा परिचय बघा तुम्हाला खाली या काय दिसत आहेत या सर्व काय आहेत कुंड्या आहेत पण त्या तुम्हाला एकसारख्या दिसत आहेत का नाही प्रत्येक कुंड्या या कुंड्यांचा आकार हा कसा वेग आहे वेगवेगळा आहे काही कुंड्या या सिमेंटपासून बनवल्या आहेत काही मातीपासून बनवलेल्या आहेत काहींचा आकार गोल आहे ही बघा ही एक नंबरची जी कुंडी आहे ती कशी आहे गोल आहे आणि उभट आहे ही त्या पुढील कुंडी षटकोनी आकाराची आहे आणि या कुंड्या कशापासून बनवलेल्या दिसत आहे सिमेंटपासून त्या पुढील कुंडी कशी दिसत आहे तीसुद्धा गोल आणि उभट आहे पण ही कुंडी कशी आहे मातीची बनवलेली दिसत आहे या ज्या आहे कुंड्या आहेत या कुंड्यासुद्धा मातीपासूनच बनवलेल्या आहेत ही थोडी बस थोडीशी आकाराने मोठी आहे आणि थोडी आकाराने मोठी आहे आणि लांबीला कशी आहे कमी आहे आणि या कुंड्या कशा दिसत आहेत मातीच्या सुद्धा सिमेंटचीच कुंडी आहे गोल आकाराची त्यानंतर ही मट मत, मटक्याच्या आकाराची कुंडी आहे आणि ह्या ज्या दोन कुंड्या आहेत ह्या आपण कुठेही याला टांगण्यासाठी दोरी दिसत आहे या छोट्या कुंड्यांमध्ये शोभिवंत वस्तू शोभिवंत छोटे छोटे जे फुलं येणारी झाडं असतात शोभिवंत झाडं ते त्या तेच झाडं आपण या कुंड्यांमध्ये लावू शकतो आणि या बाकीच्या कुंड्यांमध्ये आपण थोडंस गवती चहा कोरफळ किंवा आपण पालेभाज्यासुद्धा यामध्ये लावू शकतो प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच गवती चहा तुळस कोरफळ या कमीत कमी या वनस्पतीस लावलेल्या असतातच मग प्रत्येकाला कुंड्यांची ओळख ही झालेलीच असेल तर मला कुंड्यांचा परिचय झालेलाच असेल मग मा माझी कृती कुंड्यांचे वेगवेगळे आकार असलेले चित्रे जमवून चिकटवणे कुंड्यांच्या आकारानुसार त्यांची नावे तुम्ही कुंड्यांचे वेगवेगळे आकार असलेली चित्रं तुम्ही जमवायची आहेत आणि एका कागदावरती ती चिटकवायची आहेत ते चित्र, आहे। आहे। चित्र लावल्यावरती खाली त्या कुंडीचा आकार तुम्ही लिहायचा आहे मला वाटतं सर्वांनाच प्रत्येकाच्याच घरी फुलझाडं ही लावलेलीच असतात प्रत्येकाने त्या कुंड्यांचं निरीक्षण करायचं आहे त्या कुंडीमध्ये आपण काय भरतो आधी त्या कुंडीला खाली छोटंसं छि होल करतो अशासाठी हवा ऑक्सिजन झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळण्यासाठी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण नारळ आणतो बघा नारळाचं जे शेण हे काढतो आपण बाहेरचं कवच काढतो नारळ देवाला फोडण्यासाठी नारळ आणतो ते बाजूची जी सालं असतात ते नारळाचे तु साल, साली साली टाकले जातात त्याच्यामध्ये आणि त्यानंतर माती टाकली जाते आणि त्या मातीमध्ये झाड हे लावलं जातं याप्रमाणे कुंडीचा उपयोग झाडे लावण्यासाठी शोभिवंत वस्तू औषधी वनस्पती लावण्यासाठी होतो सर्वांना कुंड्यांचा परिचय आणि कुंड्या कशासाठी वापरल्या जातात हे यांची ओळख झा तसेच भाजीपालासुद्धा आपण त्याच्यामध्ये पालेभाज्या लावू शकतो परिचय सर्वांना झालेलाच आहे कुंड्यांचा सर्वांनी घरी तुमच्या घरी असलेल्या कुंड्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि असली चित्रं तुम्ही या प्रकारची चित्रं जमवायची आहेत आणि ती एका कागदावरती चिटकवायची आहेत समजलं सर्वांना त्यानंतर सर्वांनी पेज नंबर एक पॉईंट तीन कुंडीचे आकार आणि रोपे यांची ओळखसुद्धा करून घ्यायची आहे भाजीपाला फळभाज्या आणि फुलझाडे यांची कुंडीमधील लागवड बघा ही जी एक नंबरची कुंडी आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बघा असे बारीक पाने असलेली वनस्पती दिसत आहे तिलाच काय म्हणतात गवती चहा ही दोन नंबरची वनस्पती कोणती आहे कोरफड गवती चहा आपण कशासाठी वापरतो बरं चहामध्ये आपण गवती चहा जेव्हा आपल्याला सर्दी झालेली असते किंवा थंडीच्या दिवसामध्ये गवती चहा गरम असते म्हणून आपण चहामध्ये गवती चहाची पानं टाकून तो चहा पित असतो तसेच दोन नंबरची वनस्पती आहे कोरफड कोरफड ही थंड असते मग कोरफडीमुळे काय होतं कोरफडीचा गरसुद्धा आपल्या श कोरफडीची जी पानं असतात त्याचा गरसुद्धा काढून आपण तो जर घेतला तर त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता निघून जात तस असते तसेच केसांना सुद्धा कोरफडचा वापर केला जात असतो पुढील चित्र आहे कस कसला आहे सांगा बरं प्रत्येकाच्याच घराजवळ घरापुढे सर्वात अधिक घराच्या समोरच आपल्याला ही वनस्पती दिसते तिचं नाव काय तूडस सु, आहे तुळस बघा या तुळशीला मंजिर्यासु मंजिरीसुद्धा आलेली आहे तुळसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत तुळशीची कमीत कमी पाच पानं तरी रोज खाल्ली पाहिजेत त्यामुळे काय होते आपली स्मरणशक्ती वाढते तुळशीच्या बीमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीमुळे वातावरणातील हवा कशी राहते शुद्ध राहते आपल्याला ऑक्सिजन मिळवत असतो तसेच पुढील कुंडीमध्ये मा तुम्हाला कोणतं कौन्त... कोणती वनस्पती दिसत आहे पुदिना कोणती पुदिना सर्वांना माहितीच आहे पुदिना हा आपलं पाचन म्हणजे आपल्या शरीरात आपण जे काही अन्न खातो ते पचण्यासाठी मदत करतो तसेच भूकसुद्धा हा वाढवतो त्यानंतर ह्या सर्व वनस्पती बघा गवती चहा कोरफड तुळशी आणि पुदिना ह्या कुंड्यांमध्ये लावलेल्या आहेत आणि ह्या पसर छोट्या कुंड्यांमध्ये लावलेल्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्या कुंड्या आहेत पालेभाज्या काय आहेत पालेभाज्या आहेत या सर्ववरती औषधी वनस्पती आहे त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ह्या छोट्या ट्रेसारख्या आकाराच्या कुंडीमध्ये लावलेल्या पालेभाज्या आहेत मग एक नंबरच्या ट्रेमध्ये कोणती पालेभाजी दिसत आहे बरं तुम्हाला मेथी बघा मेथी ही चवीला कडू लागते सर्वांना मेथीची खायला, मेथी पुडिल पुडिल भाजी खायला बऱ्याच मुलांना आवडत नाही पण मेथीमध्ये अनेक आपल्या शरीरासाठी ती आवश्यक असते आणि त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात तसेच पुढील वनस्पती पुढील पालेभाजी आहे कोथिंबीर बघा प्रत्येक भाजीमध्ये आई बघा तुमची आई ही प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर घा टाकतच असते कारण त्यामुळे काय होते भाजीला चांगली चव येते बघा आता तर बाजारामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात आलेली असते तेव्हा आपली आई काय करते कोथिंबीरच्या वड्या बनवते त्या सर्वच मुलांना आवडतात हो की नाही आवडतच असतील पुढील ट्रेमध्ये तुम्हाला काय दिसत आहे कोणती वनस्पती आहे पालक बघा पाल, पालकामध्ये सुद्धा अनेक पोषक गुणधर्म असतात मग पालक पालकाची भाजीसुद्धा आई आई बनवते तसेच पालकाची भजीसुद्धा बनवली जातात आणि ती आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी पालेभाजी आहे त्यानंतर ह्या काय झाल्या मेथी कोथिंबीर पालक या पालेभाज्या झाल्यात आता खालीसुद्धा ज्या कुंड्या दिसत आहेत त्या कुंड्यांमध्ये काही फळंभाज्या आहेत काय आहेत फळंभाज्या तुम्हाला बघा ही फळं लागलेली दिसत आहेत मग एक नंबरच्या कुंडीमध्ये काय दिसत आहे तुम्हाला कसलं चित्र आहे बरं हे कोणत्या फळभाजीचं चित्र आहे वांगी अगदी बरोबर बघा ही फळभाजी आहे वांगीची वांगीच्या झाडाचं हे चित्र आहे या कुंडीमध्ये वांग झाडाला काय आलेली आहेत वांगी वांगीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात पोषक असतात दोन नंबरच्या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला कोणती फळभाजी दिसत आहे टोमॅटो बघा प्रत्येक झाडाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याचा रंगसुद्धा ओळखायचा आहे टोमॅटोचा रंग कसा असतो लाल आणि त्यामुळे टोमॅटोसुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक असते तसेच पुढील चित्रामध्ये काय दिसत आहे मिरची काय दिसत आहे मिरची बघा मिरची चवीला कशी असते तिखट असते की नाही मग प्रत्येक भाजीमध्ये ला तिखटपणा येण्यासाठी मिरची ही टाकली जात असते मग पुढची ही कोणती फळ फळभाजी आहे मिरची मग बघा या कुंड्यांमध्ये कोणकोणत्या फळभाज्या बघितल्या आपण वांगी टोमॅटो मिरची त्यानंतर खाली काही फुल झाडे आहेत फुल झाडांच्या कुंड्या आहेत बघा एक नंबरच्या कुंडीमध्ये काही शेवंतीची फुले दिसत आहेत आपण देवाला वाण्यासाठी किंवा काही आपल्या केसांमध्ये केसांमध्ये किंवा गजरा ओ गजरा करण्यासाठी वापरत असतात किंवा काही सुद्धा आपल्या घरामध्ये फ्लावर पार्टमध्ये फ्लावर पॉटमध्ये ती ठेवत असतात त्यानंतर पुढील चित्र कोणतं आहे झेंडूच्या फुलांचं कोणतं झेंडूच्या फुलांचं झेंडूची फुलेसुद्धा आपल्या दरवाजाला तोरण जेव्हा काही सण समारंभ असतात किंवा देवाला वाहण्यासाठी आपण झेंडूची फुले वापरत असतो पुढील चित्रामध्ये तुम्हाला कोणतं फुलझाड दिसत आहे सांगा बरं गुलाब कोणते गुलाब बघा गुलाब गुलाबाच्या गुलाब झाडाला काय असतात बरं काटे असतात बघा काट्यामध्ये सुद्धा गुलाब किती छानपैकी फुललेला दिसतो गुलाबाला बघा भरपूर कड्या आलेल्या आहेत आणि गुलाबाच्या फुलाचे म्हणजे गुलाबाच्या झाडाला पण गुलाबाचे कल रंगसुद्धा खूप असतात काही लाल गुलाब असतो काही पिवळा काही पांढरा गुलाब असतो अशा वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाची झाडे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात परिसरात दिसत असतात आणि ती झाडां त्या फुलांचा सुद्धा उपयोग आपल्याला देवाला वाहण्यासाठी किंवा के काही केसांमध्ये लावण्यासाठी उपयोग होत असतो किंवा श आपल्या घरामध्ये घर सुशोभित करण्यासाठी सुद्धा किंवा एखाद्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण वापरत असतो त्यानंतर पुढील चित्र कसलं आहे चित्रामध्ये कोणतं कोणतं फुलझाड दिसत आहे तुम्हाला जास्वंद कोणत्या रंगाचं आहे लाल जास्वंदाचं झाड मग जास्वंदाची जास्वंदाचं फूल कोणत्या देवाला जास्त आवडतं सांगा बरं गणपतीला मग गणपतीला जास्वंदाचं फूल प्रिय आहे आणि जास्वंदाची फुलं ही आपण गणपतीला वाहण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो सर या कुंड्यांमध्ये आपण कोणकोणती फुलं झाडं बघितली शेवंती झेंडूची फुले त्यानंतर गुलाब आणि जास्वंद सर्वांनी तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या परसबागेत जी काही औषधी वनस्पतीची झाडे काही पालेभाज्यांची झाडे असतील काही फळभाज्यांची झाडे असतील काही फुलं झाडांची झाडे असतील त्यांचं निरीक्षण करायचं आहे बघा प्रत्येक झाडांची पानं ही, 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 दाड़े ही वेगवेगळी असतात देवाने वनस्पती निर्माण केल्या प पण प्रत्येक झाड हे सारखंच तयार केलं का नाही प्रत्येक झाड हे वेगवेगळं आहे प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत प्रत्येकाचा पानांचा र पानांचा रंग मात्र एकच आहे हिरवाच असतो काहींचा क्वचित शोभिवंत फुलांच्या झाडांचा रंग हा थोडा वेगळा असतो पण जास्तीत जास्त वनस्पती या हिरव्याच रंगाच्या असतात आणि फळं फळं वेगवेगळी येतात प्रत्येक झाडाच्या नावानुसार त्या त्या झाडाला ते ते फळ येत असते प्रत्येकाने झाडाचं निरीक्षण करायचं आहे आणि फळभाज्या पालेभाज्या फुलझाडे यांची कुंडीतील लागवडीची चित्रे तुम्ही एका प्रोजेक्ट कागदावरती किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लावायची आहेत आणि त्याला नावं द्यायची आहेत जे ज्या झाड तुम्ही लावलं असेल फळबाजीचं झाड असेल तर ते झाड तुम्ही कुंडीस कुंडी साहित्य चित्र लावायचं आहे आणि था था त्याला खाली ज्या कुंडीमध्ये जे फळझाड असेल त्या फळझाडा फळझाडाचं चित्र म्हणून इथे वांगीचे झाड टोमॅटोचे झाड याप्रमाणे ते ते चित्र लावून त्या चित्राचं चित्राला तुम्ही नाव द्यायचं आहे मला वाटतं सर्वांनाच कुंड्यांची आणि कुंड्यांचे आकार आणि रोपांची ओळख झालीच असेल तसेच भाजीपाला फळ फळभाज्या आणि फुलझाडे झाडे यांचीसुद्धा सर्वांना ओळख झालीच असेल पण प्रत्यक्षात ओळख होण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची तुम्ही निरीक्षण करायची आहेत धन्यवाद